विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या गणित विषयातील स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू हा घटक पाहणार आहोत स्थान किंवा प्लेस म्हणजेच काय ठिकाण बघा एखाद्या अंकाच्या स्थानावरून किंवा ठिकाणावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ठरत असते मग आता स्थान म्हणजे काय आता बघा या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दोनशे पस्तीस ही संख्या दिलेली आहे आता एखाद्या अंकाची किंमत जर त्याच्या स्थानावरून ठरत असेल तर स्थान म्हणजे काय हे आपल्याला कळाय पाहिजे बघा आता या ठिकाणी पाच आहे पाच हा कुठल्या स्थानावर आहे एकक स्थानावर तीन हा कुठल्या स्थानावर आहे दशक स्थानावर दोन कुठल्या स्थानावर आहे शतक स्थानावर म्हणजे बघा एखाद्या अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरत असते म्हणजे पाचची स्थानिक किंमत किती आहे पाच एकक तीनची स्थानिक किंमत पाच आता बघा तुम्हाला या ठिकाणी एक समजून सांगण्यासाठी वस्तूच्या माध्यमातून पण दाखवत आहे पाच एकक म्हणजे काय पाच सुट्टे ठीक आहे पाच हा एकक स्थानावर आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे फक्त पाच पाच एकक म्हणजे फक्त पाच आता बघूया दशक स्थानचा अंक या ठिकाणी तीन हा दशक स्थानचा अंक आहे या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन दशक मग दशक म्हणजे काय दहाचा गठ्ठा एक दशक दोन दशक तीन दशक मग तीन दशक म्हणजे किती होतात एका दशकामध्ये दहा असतात दहा वीस तीस म्हणजे या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीस आता पुढचा अंक बघूया दोन या दोनची स्थानिक किंमत काय आहे दोन हा कुठल्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे एक शतक म्हणजे किती शंभर बघा आता आपल्याला दोन शतक पाहिजेत एक शतक दोन शतक हे शंभर आणि हे शंभर शंभर आणि शंभर मिळून किती होतात दोनशे म्हणजे दोन, दोन शतकची स्थानिक किंमत किती आहे दोनशे बघा हा घटक बारकाईने समजल्यानंतर तुम्हाला स्थानिक किंमत म्हणजे काय हे तुम्ही कधीही विसरणार नाहीत की एखाद्या अंकाचं जे स्थान आहे त्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरते मग फक्त आपल्याला काय करायचं आहे तो ज्या स्थानावर आहे ते स्थान तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन लिहायचं आहे आणि दशक म्हणजे दहाचा गठ्ठा मग या ठिकाणी किती दशक होतात तीन दशक तीस दोन हा शतक स्थानावर आहे म्हणून दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनशे बघा आता हाच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कसा विचारला जातो किंवा आपल्याला अभ्यासामध्ये आप आप हे उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला कसं दिलेलं आहे इयत्ता तिसरीच्या पान क्रमांक सॉरी पान, पान क्रमांक बरोबर आहे पान क्रमांक सतरावर आपल्याला काही उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत ती उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला समजावून देत आहे बघा काय सांगितलेलं आहे खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आपल्याला संख्या दिलेली आहे फक्त त्या एका अंकाखाली काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आणि त्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे उदाहरणार्थ नऊशे एकोणवीस मध्ये आपल्याला कितीला अधोरेखित केलेला आहे अंडरलाईन केलेला आहे नऊ ला, ला नऊ हा शतक एकक दशक शतक स्थानावर आहे त्याची किंमत नऊशे एकशे पस्तीस मध्ये तीनला अधोरेखित केलेला आहे तीन हा दशक स्थानावर आहे म्हणून तीस वीसमध्ये शून्याला अधोरेखित केलेला आहे वीस हा शून्य शून्य हा एकक स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत शून्य तीनशे पाचमध्ये पाचला अधोरेखित केलेला आहे पाच हा एकक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत पाच चारशे ऐंशीमध्ये चार हा शतक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत चारशे बत्तीसमध्ये तीन हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत तीस चारशे चाळीसमध्ये चार हा दशक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत चाळीस चोपन्नमध्ये पाच हा दशक स्थानावर आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे पन्नास बघा अशा पद्धतीनं तुम्ही ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये एकदम सुटसुटीत आणि सुंदर अक्षरात पूर्ण करायची आहेत